अमरावती पोलीस आयुक्त हद्दीत वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विजय आडोकर या पोलीस कर्मचाऱ्यांचा मृतदेह बुधवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मध्यवर्ती कारगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार विजय आडोकर बक्कल नंबर 770 हे वलगाव ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शव विच्छेदनाकरिता सामान्य रुग्णालयात दाखल केला. तर दुसरीकडे मृतक पोलिसांच्या पत्नी व मुलीने मात्र अमरावतीच्या पोलीस आयुक्त व वलगाव पोलिसचे निरीक्षक हे आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. बदलीवरून मानसिक त्रास दिल्याचा आरोप केल्याने पोलीस वर्तुळातही तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली असून तोपर्यंत मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ठाणेदार आहेत त्यांना न्याय, त्यांना सस्पेंड होत नाही, त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि सीपीआरटी सिंगवर कारवाई होत नाही. तिच्यावर हमखास झाली पाहिजे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हात लावणार नाही. आम्हाला आजच्या आज आदेश लागेल. सगळा न्याय माझ्या वडिलांना मिळाला पाहिजे. आता तरी द्या, आता तरी द्या, जीव गेल्यावर तरी द्या आदेश तुम्ही.